ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। आज सोमवार निमित्त आपल्या इथे म्हणजे ओंकारेश्वर मंदिरामध्ये पूजा अभिषेक हे करण्यात आले। आजचा जो अभिषेक होता ते अरविंद कोपर्डे यांच्या मुलांकडून होता अभिषेक। आणि तुमच्यासाठी जे आपण नियमितपणे तुम्ही समस्या पाठवतात आणि आम्ही त्या समस्येकरता प्रतिज्ञा करत असतो, म्हणजे प्रार्थना करत असतो आणि त्या समस्या सुटाव्यासाठी देवाजवळ खूप काही प्रार्थना करतो। आजही तुमच्या समस्या अशा पद्धतीने आल्या होत्या की बऱ्याच जणाच्या कर्जाच्या संदर्भात होत्या, कुणाला संतती नाही या संदर्भात होत्या, कुणाचे लग्न जमत नाही या संदर्भात होत्या, कुणाच्या नोकरीच्या संदर्भात होत्या, कुणाची म्हणजे घरी समजा नवराबायको काही समजा जमत नाही अशा संदर्भात काही होत्या, प्रार्थना करण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलं होतं। आणि बऱ्याचशा अशा काही वेगवेगळ्या समस्या होत्या, आरोग्याच्या बाबतीतही होत्या, आरोग्य लाभावं यासाठी होत्या। बऱ्याच जणांच्या प्रार्थना केलेल्या आहेत आणि प्रत्येकदा जाता सर्वांसाठी प्रार्थना करतो, कारण आज मी कुणी कुणी केल्याही वाचून दाखवणं वेळ कमी मला, तर तुमच्या समस्या अशा केल्या म्हणजे समस्या सुटणे अशी प्रार्थना केली की हे प्रभू जी दुःखित आहेत, जे पीडित आहेत, रोगग्रस्त आहेत, ज्यांचे विवाह जमत नाहीत, जे कर्जबाजारीत, लग्न जमत नाहीत, संतती नाही, अशा सर्वांना तुझा आशीर्वाद लाभू दे। तुझ्या दिव्य शक्तीद्वारे, तुझ्या स्पर्शाद्वारे त्यांना सुख दे, समाधान दे आणि त्यांची मनोकामना पूर्ण कर अशी प्रार्थना केली। तर मंडळी आज वेळ कमी, आपला निरोप घेतो, परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी। तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा।